नमस्कार शेतकरी बंधूंनो, होय मी शेतकरीच्या महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी ग्रुपवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी जवळपास आपला हा 2.5 लाख सदस्य असलेला ग्रुप आहे आणि ऊसाच्या बाबतीत आपण परिपूर्ण माहिती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आलो आहे आणि करत राहणार आहोत. असंच आज आपण लाईव्ह व्हिडिओ करण्यासाठी आलो आहे. आत्ता माझ्यासोबत आहेत आपले बळीराजा शेतीनिष्ठ पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित केले ते श्री सुरेश कबाडे यांच्या मळ्यात आहोत आणि ते आत्ता जे त्यांचा बियाणे प्लॉट आहे म्हणजे पुढल्या वर्षीचं जे बियाण्यासाठी केलेलं आहे आणि त्याच्या पुढल्या वर्षी ते बियाणे जे आपण जिथे या प्लॉटमध्ये तयार करणार आहेत जिथं केलेलं आहे म्हणजे तो सेकंड स्टेजचा आणि सिलेक्टिव्ह पद्धतीनेही केलेलं निवडून जे बियाण्याचं प्लांटेशन केलं आहे या प्लॉट संदर्भात थोडीशी माहिती सांगणार आहेत. आपल्यासोबत आहेत सुरेश कबाडे. नमस्कार अण्णा. नमस्कार बोला अण्णा. आपण आता ज्या बियाणे प्लॉट मध्ये थांबलो ह्या बियाणे प्लॉट संदर्भात थोडीशी माहिती द्या. एकच मिनिट मित्रांनो, मी तुम्हाला थोडंसं पहिला सुरुवातीला बियाणे प्लॉटचे थोडेसे व्हिज्युअल दाखवतो, त्यानंतर अण्णांच्या तोंडीतूनच त्या बियाणे प्लॉटच्या संदर्भात संपूर्ण माहिती ऐकूया आपण. नमस्कार. आता ह्यात 86-0 पण दोन वेगवेगळे 86-0 मध्ये आता बऱ्याच पद्धती वेगवेगळ्या जाती तयार झाल्यात, त्यामध्ये हे दोन वेगवेगळे सिलेक्टिव्ह पद्धतीनं हा बियाणे मळा केलेला आहे. त्याच्यामध्ये साधारण ह्या बाजूने पश्चिम बाजूने 5 काकऱ्या हा 86-0 मधील थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि त्याला लागून खाली एक 6 सरे आहेत तो पण 86-0 32 आहे, पण दोघांचे जे हे आहेत वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत, वेगळेपण आहेत दोन्हीमध्ये. तर हा पुढल्या वर्षासाठी आपण बेनेमेळा केलेला आहे. तर हे करत असताना आता आपण एक वर्षभर त्याचा संपूर्ण अभ्यास करणार आहे. या दोन्ही बियाणेमेळा जो आहे तो अतिशय सिलेक्टिव्ह पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचं बियाणं निवडून केलेलं आहे आणि त्यामध्ये एकसारखे डोसेस संपूर्ण एकसारखे सगळे त्याचं नियोजन करून त्यामध्ये जे आपणाला सरस प्लॉट दिसेल त्या प्लॉटची निवड मी पुढल्या वर्षी बियाणेमेळ्यासाठी करणार आहे. अण्णा, हे सांगून आता हे झालं पुढल्या वर्षी बियाणेमेळ्यासाठी. आता जो शेजारी जो मोठा ऊस दिसतोय बियाणेमेळा दिसतोय म्हणजे यावर्षी तुम्ही शेतकऱ्यांना जे पुढल्या वर्षी देणार आहात त्या प्लॉट संदर्भात थोडीशी माहिती द्या. आता हा साधारण एक 25 गुंठे बियाणेमाळा आहे. टोटल ह्यावर्षी काय झालं होतं, 26 जुलैला मी 4.5 एकर वरती म्हणजे वरती माळा वरती एक रोडवरती 4 एकर आपलं क्षेत्र आहे आणि इथं 30 गुंठ ह्या लहान बियाणेमाळ्याच आहेत. असं साधारण 4.5 एकर आपण 26 जुलैला तिसऱ्या स्टेजचं टिश्यू कल्चर जे स्वतः मी तयार करतो त्याचं बियाणेमाळा आपण तयार केलेला होता. 26 जुलैला लागण केल्यानंतर सातत्यानं एक सारखा पाऊस पडल्यामुळं हा 30 गुंठ्याचा प्लॉट आणि दुसरा जो 4 एकऱ्याचा प्लॉट आहे दोन्ही प्लॉट्स हे सगळे म्हणजे फेल गेले आणि जवळजवळ गॅप्स भरपूर प्रमाणात पडले की त्याच्यामध्ये ते गॅप्स सांधणंसुद्धा शक्य झालं नाही. त्यामुळं मी मग काय केलो, जे 4 एकर क्षेत्र बाजूला आहे त्यातील जे चांगले चांगले कोंब जे आले होते ते सगळे आणून एका ठिकाणी त्याचं एक 25 गुंठ इथं आपण हे बियाणे तयार केलेलं बियाणे प्लॉट तयार केलं. हां बरं, ठीक आहे अण्णा. आता आपल्या ग्रुपच्या दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी आता 5वा ऊस पीक चर्चा सत्र होतं आहे, त्या संदर्भात थोडे आपल्या सर्व शेतकरी बंधूंना माहिती द्या. आता नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता गेल्या 1 वर्षामध्ये आपण 4 चर्चासत्र हे अतिशय यशस्वीपणानं घेतलेलं आहे. आता चर्चासत्र म्हटलं तर तो बऱ्याच जणांना अनुभव आला असेल, 25-50 माणसं आली की चर्चासत्र पूर्ण होतं आहे. पण एक आपलं पहिलं महाराष्ट्रातलं किंवा देशातलं म्हणा एक असं चर्चासत्र आहे की जे शेतकरी आमच्या मागं लागतात आणि ते म्हणतात की तुम्ही चर्चासत्र कधी घेत आहे आणि त्यांच्या आग्रह असतो. आता गेल्या वर्षी 1 वर्षामध्ये 4 चर्चासत्र आपण घेतले. जर प्रत्येक चर्चासत्राला महाराष्ट्र असतील, गुजरात असतील, अगदी दिल्ली उत्तर प्रदेशचे शेतकरी आमच्या चर्चासत्राला हजेरी लावून गेलेले होते. तर ह्या चर्चासत्राचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः शेतकरी आमच्या मागं लागून हे चर्चासत्र आम्हाला करायला सांगतात आणि एक एक दर्जा आम्ही त्याचा ठेवलेला आहे. अखंड दिवसभर हे सत्र असतं आपल्या चर्चासत्राचं, ज्यामध्ये सकाळी आल्यानंतर नाश्ता आणि 9-9:30 आपलं चर्चासत्र सुरू होतं. त्यामध्ये कृषी क्षेत्रातले जे दिग्गज मान्यवर आहेत त्यांचे आपण ऊसासंदर्भात मार्गदर्शन घेतो आणि नंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाल्यानंतर परत शिवार फेरी असते आणि शिवार फेरीमध्ये मग शेवटी मी माझ्या ऊसातले माझे जे अनुभव आहे ते तुमच्याशी शेअर करतो आहे. तर आत्ता 5वं चर्चासत्र येत्या 24 नोव्हेंबरला आपण घेत आहे.
तर त्या चर्चासत्रामध्ये आपण सकाळच्या जे पहिलं सत्र आहे ज्याला त्यामध्ये आपण खोडवा व्यवस्थापनामध्ये VSI चे आबासाहेब साळुंके साहेब यांचं आपण मार्गदर्शन ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पूर्व हंगामी व आडसाली ऊस व्यवस्थापन साठी आपण सुरेश माने पाटलांचं लेक्चर ठेवलेलं आहे आणि नंतर अन्नद्रव्य एकात्मिक व्यवस्थापनमध्ये डॉक्टर ओम प्रकाश हिरे यांचं आपण चर्चासत्रामध्ये हे ठेवलेलं आहे, मार्गदर्शन ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर जे दुसरं सत्र आहे त्या दुसऱ्या सत्रामध्ये होय आम्ही ॲडमिनचे मुख्य प्रबंधक डॉक्टर अंकुश चोरमुले यांचे एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दल आपणाला सखोल असं ते मार्गदर्शन करत आहेत. मागे 2 वर्ष झालं लष्करी आळीबद्दल त्यांनी अतिशय जागरूकता आणल्यामुळं आज त्याची ओळख त्या किडीबद्दल सगळ्यांना माहिती झालेलं आहे. अतिशय हुशार माणूस आणि आपल्या कृषी खात्याला पण जाग आली नव्हती पण ह्यांनी जागं करून दिलं. त्यानंतर ऊसाचे अर्थशास्त्र जे पाणी फाउंडेशनमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेले आमचे इरफान शेख आहेत, ज्यांनी पहिल्यांदा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेतीबद्दल व्हॉट्सअपची ग्रुप महाराष्ट्रात किंवा अखंड भारतामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली असे इरफान शेख हे सुद्धा आम्हाला ॲडमिन ग्रुपमध्ये आम्हाला लाभलेले आहेत. अतिशय पाणी फाउंडेशनचं अतिशय मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तर त्यांनी ऊसाचं अर्थशास्त्राबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि त्यानंतर आळवणी व फवारणीचे महत्त्व होय आम्ही शेतकरी ग्रुपचे दुसरे मुख्य प्रबंधक श्री अमोल पाटील हे अखंड महाराष्ट्राला आज परिचित आहेत. तुमचं कुठलेही प्रश्न असले कुठल्या ग्रुपवर, टोटल मला वाटतं आमचे 65-70 ग्रुप आहेत, तर त्या प्रत्येक ग्रुपवरील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर ते देत असतात. जवळजवळ 24 तास त्यांनी त्याला ते झोकून दिलेलं आहे आणि त्यांचा त्यामध्ये अतिशय मोठा अभ्यास आहे. फवारणी आळवणी जे ऊसासंदर्भात जे काही प्रश्न असतील त्याबद्दल ते आपणाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यानंतर साधारण 4 वाजता मग आपण शिवार फेरीला सुरुवात करणार आहोत. शिवार फेरीला सुरुवात करत असताना आष्ट्यामधून आपली रॅली निघत असते. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर रॅली असते. म्हणजे एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचे सुद्धा रॅली इतकी मोठी नसते. इतकी शेतकऱ्यांची रॅली अगदी उत्स्फूर्तपणे आपल्या अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं निघत असते. तर त्यावेळी ती रॅली निघत असताना सगळे शेतकरी एकत्र येतो, मागं पुढं न होता असं शिस्तबद्ध पद्धतीने रॅली आमच्या शेतामध्ये येते. आणि हिथं आल्यानंतर आपण माझा एक खोडव्याचा प्लॉट आहे जो 4.5 बाय 7.5 फूट अंतरावरती आपण केलेला आहे, त्याच्यामध्ये तो प्लॉट बघणार आहोत. आणि तो प्लॉट साधारण यावर्षी 100 टनाच्या वरती जाईल असा अंदाज आहे. किती जाईल हे सांगता येत नाही पण 100% तो 100+ होईल. तो प्लॉट पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण 7 फूट सरीवरती 7.5 ह्या अंतरावरती आडसाली लावून केलेले आणि तो सुद्धा तो आणि जो खोडवा आहे दोन्हीही 100% ड्रीपवरती केलेलं आहे. एकही पाट पाणी दिलेलं नाही. तर ते करत असताना त्याच्यामधले वेगवेगळे माझे जे अनुभव आलेले आहेत ते सगळे बघणार आहोत. 7 फूट सरीमध्ये डबल लॅटरलचा आपण वापर केलेला आहे आणि 4.5 बाय 7.5 फुटाचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण डबल लॅटरलचा वापर केलेला आहे. तर ते संपूर्ण ऊसाची पाहणी करून नंतर मग आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये आलो आहे ह्या प्लॉटमध्ये पुढल्या वर्षीचा बेनेमळा आणि पुढल्या वर्षी बियाण्याला केलेला तो जो एक 25 गुंठ्याचा प्लॉट आहे तो आणि वेळ मिळाला तर आणखीन एक 4 एकरचा जो प्लॉट फेल गेलेला होता तिथे नंतर परत मी रोप लावून केलेला आहे. वेळ मिळाला तर तो सुद्धा पाहणार आहोत. आणि त्यानंतर शेवटी मी तुम्हाला एकरी 100 टनाबद्दल मला जे काय अनुभव असतील ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं. गेल्या 4 चर्चासत्रामध्ये आम्ही पाहतो की शेवटच्या क्षणाला बरेच शेतकरी येतात आणि शेवटी इतकी गर्दी होती की नाईलाजाने शेतकऱ्यांना बाहेर राहून हे ऐकावं लागतं. तर कृपा करून आत्ता सुद्धा अतिशय वेगानं बुकिंग होत आहे तरी सगळ्यांनी लवकरातल्या लवकर बुकिंग करून घ्यावं. आणि आता एक वेळ कंप्लीट पॅक झालं तर नाही लागत ना आम्हाला मग तुमची इच्छा असून सुद्धा मग घेता येणार नाही. तरी कृपया लवकरातल्या लवकर आपला बुकिंग करून घ्यावं. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. मित्रांनो, ह्याच पद्धतीने आपण आता हे चर्चासत्र सुरेशांना ह्यासोबतच आपण आणि जे काही तुमचे प्रश्न उत्तर असतील म्हणजे प्रश्न असतील ऊस पिकवण
शक्य ती तुमची प्रश्न आहे ते मॅक्झिमम जसे त्याची निरसन करण्याचा आम्ही मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रयत्न करूया. संपूर्ण ॲडमिन टीम असतील, तज्ज्ञ जे उपस्थित आहेत ते करतील, आणि या पद्धतीने आपला या कार्यक्रम आपण यशस्वी करतोय. मला वाटतं की आपण लवकरात लवकर बुकिंग करून आपली जागा रिझर्व करावी आणि फिक्स करावी, आणि आपल्या 24 तारखेच्या कार्यक्रमात आपण सर्वजी भेटावी. धन्यवाद.